हेलो एवरीवन, आज आपण इन्कम टॅक्स या सब्जेक्टमधील इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडमधून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर टॅक्स कशा पद्धतीने आकारला जातो याबाबतची माहिती घ्यायची आहे. किंवा हे दिस इज द थर्ड युनिट ऑफ आवर सिलॅबस, सो लेट्स गो. So first of all, we need to think about how total salary is calculated, means which are the heads, okay, which are taken into consideration according to the section 14. Manje ekada individual asel to jar income milvat asel tar to kon kontya margani income milvto, theek hai, telas mhatla jata हेड्स ऑफ इन्कम. मग इन्कम टॅक्स ॲक्टनुसार सेक्शन 14 एकूण 5 प्रकारचे हेड्स दिलेले आहेत किंवा हे सोर्स आहेत इन्कमचे एका इंडिव्हिज्युअलच्या. पहिलं आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरीच्या माध्यमातून तो पैसे मिळवू शकतो किंवा उत्पन्न कमवू शकतो. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. जर त्याचे हाऊसेस असतील किंवा घरं असतील, फ्लॅट्स वगैरे असतील, तर फ्लॅट्स भाड्याने देऊन तो त्यातून उत्पन्न कमवू शकतो. त्यानंतर आहेत प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस प्रोफेशन. ते जर बिझनेस चालवत असेल किंवा त्याचं जर एखादं प्रोफेशन असेल, जसं डॉक्टर किंवा वकिलाचं असेल, तर त्यातून जर उत्पन्न मिळवलं तर ते या हेडिंगखाली येतं. त्यानंतर आहे कॅपिटल गेन्स. कॅपिटल गेन्स म्हणजे जर असेट्स असतील, फिक्स्ड असेट्स किंवा लॉंग टर्म असेट्स, त्या विकून जर काही बेनिफिट झाला किंवा उत्पन्न मिळालं तर त्याला कॅपिटल गेन्स असं म्हटलं जातं. आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, या व्यतिरिक्त जे सोर्सेस असतील, शेअर ट्रेडिंग केलं असेल किंवा इतर काही असेल, तर त्याचं उत्पन्न, त्यातील उत्पन्न जे असेल ते या हेडिंगखाली येतं. तर या 5 हेड्सचा उपयोग करून टोटल सॅलरी, टोटल इन्कम हा इंडिव्हिज्युअलचा कॅल्क्युलेट केला जातो. आता पहिला जो पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे, इन्कम फ्रॉम सॅलरीज. आता ते पाहण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ सॅलरी. तर इथं काय लिहिलं आहे बघा, सॅलरी मीन्स एनी पेमेंट मेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई. सॅलरी म्हणजे काय आहे, तर कोणतंही असं पेमेंट जे एम्प्लॉयरनं, एम्प्लॉयर म्हणजे जो रोजगार देतो किंवा कंपनीचा मालक असेल, एम्प्लॉई एम्प्लॉयमेंट पुरवणारा म्हणजे एम्प्लॉयर, तर असं कोणतंही पेमेंट जे एम्प्लॉयर देतो, कोणाला देतो, एम्प्लॉईला देतो, म्हणजे एम्प्लॉई म्हणजे जो कामगार असेल, ते तिथं काम करत असेल, त्याला मिळतं ॲट रेग्युलर इंटरवल्स फॉर मॅन्युअल ऑर नॉन मॅन्युअल सर्व्हिसेस रेंडर्ड ॲज पर रिटन ऑर ऑरल कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट झालं असेल एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये, त्या कॉन्ट्रॅक्टनुसार ते कॉन्ट्रॅक्ट भले रिटन किंवा ओरल असेल, तरीसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टनुसार ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो एखादा एम्प्लॉई, त्या सर्व्हिसेसच्या मोबदल्यामध्ये त्याला जे पेमेंट केलं जातं त्या पेमेंटला सॅलरी असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, रेम्युनरेशन टू डायरेक्टर ऑफ कंपनी, वेजेस टू लेबर. म्हणजे हे तो उदाहरण दिलेले आहेत की डायरेक्टर असेल तो कंपनीमध्ये काम करतो त्याला रेम्युनरेशन मिळतं, किंवा लेबर मजूर असेल त्याला वेजेस मिळत असतील, ते सगळे सॅलरीमध्ये येतं. मग एम्प्लॉई एम्प्लॉयर मे बी पर्सन, कंपनी, गव्हर्नमेंट ऑर लोकल ऑथॉरिटी. एम्प्लॉयर म्हणजे रोजगार पुरवणारा कोण असू शकतो, एखादा व्यक्ती असू शकतो, एखादी कंपनी असू शकते, गव्हर्नमेंट असू शकतं, लोकल ऑथॉरिटी असू शकते. ओके, तर हे मीनिंग आहे सॅलरीचं. सॅलरीचं मीनिंग काय आहे, एखादा कामगार काम करून आपली सेवा देऊन ज्यावेळी उत्पन्न कमवतो त्यावेळी त्याला सॅलरी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहिजे की सॅलरी या कन्सेप्टमध्ये कोणकोणत्या उत्पन्नांचा समावेश होतो, त्यालाच म्हटलं जातं द टर्म सॅलरी इन्क्लूड्स फर्स्ट वेजेस. त्याच्यामध्ये वेजेसचा समावेश होतो, मजुरी जी मिळते त्याचा समावेश होतो, अलाउन्सेस. आता बेसिक सॅलरी व्यतिरिक्त किंवा बेसिक वेजेस व्यतिरिक्त जे अलाउन्सेस मिळत असतील, मग त्याच्यामध्ये डिअरनेस अलाउन्स असेल, ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, म्हणजे कॅशमध्ये जे अलाउन्सेस मिळतात, ओके, बेसिक सॅलरी व्यतिरिक्त त्यांचा सर्वांचा समावेश सॅलरीमध्ये होतो. त्यानंतर असते ॲन्युटी किंवा पेन्शन.
पेन्शन जी मिळते रिटायरमेंटनंतर त्याचा समावेश सॅलरीमध्ये होतो. त्यानंतर आहे ग्रॅच्युटी, रिटायरमेंट होताना जी अमाऊंट त्या एम्प्लॉईला कंपनीकडून मिळते त्याला ग्रॅच्युटी असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे फीज, कमिशन्स, फी मिळते, कमिशन मिळतं. त्यानंतर परक्विजिट्स ऑफ प्रॉफिट इन लिव ऑफ सॅलरी, परक्विजिट्स मिळतात. परक्विजिट्स म्हणजे जे अलाउन्सेस असतात त्याच्या उलटं, म्हणजे अलाउन्सेस कॅशमध्ये मिळतात पण नॉन कॅश बेनिफिट जे असतात वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा सेवांच्या स्वरूपामध्ये त्यावेळी त्याला परक्विजिट्स असं म्हटलं जातं. फ्रिंज बेनिफिट्स असतात, म्हणजे सॅलरी व्यतिरिक्त काही बेनिफिट्स एम्प्लॉईला दिले जातात त्याचा समावेश होतो सॅलरीमध्ये. त्यानंतर आहे ॲडव्हान्स सॅलरी, आगाऊ सॅलरी जर त्या एम्प्लॉईने मिळवली असेल तर त्याचा समावेश होतो. पेमेंट रिसिव्ड इन एनी पिरियड ऑफ लीव, लीव जर घेतली असेल एम्प्लॉईनं त्याच्या त्या पिरियडमध्ये जर काही पेमेंट त्याला मिळालं तर त्याचाही समावेश होतो. ॲग्रिगेट ऑफ द ट्रान्सफर्ड बॅलन्स इन रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये जर अमाऊंट ट्रान्सफर केलेली असेल त्याचा समावेश होतो. इंटरेस्ट क्रिएटेड टू पी एफ एक्सिड्स 9.5%, इंटरेस्ट जे प्रॉव्हिडंट फंडवर मिळत आहेत 9.5% वर असेल तर त्याचाही समावेश होतो. तर हे सगळे सोर्सेस आहेत ज्याचा सॅलरीमध्ये समावेश होतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे की इन्कम टॅक्स ॲक्टनुसार सॅलरी कोणतं, सॅलरी या हेडखाली कोणती इन्कम चार्जेबल आहे किंवा ज्याला म्हणलं जातं बेसिस ऑफ चार्जेस. ओके, खाली जे आपल्याला तीन इन्कम्स दिलेले आहेत ओके ते चार्ज केले जातात अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. तर पहिलं कोणतं आहे, एनी सॅलरी ड्यू फ्रॉम एम्प्लॉयर ऑर फॉर्मर एम्प्लॉयर टू अँड असेसी इन द प्रिवियस इयर वेदर पेड ऑर नॉट. याचा अर्थ काय, तर एम्प्लॉयरकडून कोणतीही सॅलरी ड्यू असेल ओके, भले तो एम्प्लॉयर फॉर्मर असेल म्हणजे त्या एम्प्लॉयरनं ती कंपनी सोडून दिलेली असेल, त्याच्याकडून कोणतीही अमाऊंट एने असेल ओके प्रिवियस इयरमध्ये, भले ती पेड केली असेल किंवा नसेल तरीसुद्धा त्याच्यावर इन्कम टॅक्स चार्ज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे, एनी सॅलरी पेड ऑर अलाउड ऑन बिहाफ ऑफ ॲन एम्प्लॉयर ऑर फॉर्मर एम्प्लॉयर, म्हणजे कोणतीही सॅलरी दिली असेल किंवा अलाव केली असेल एम्प्लॉयर ऑन बिहाफ ऑफ एम्प्लॉयर ओके, एम्प्लॉयरनं प्रत्यक्षात दिली नसेल तर एम्प्लॉयरच्या बिहाफमध्ये बाकी कोणी दिली असेल तरीसुद्धा त्याचा समावेश सॅलरीमध्ये होतो, त्याच्यावर टॅक्स चार्ज होतो. त्यानंतर आहे एनी ॲरियर्स ऑफ सॅलरी पेड ऑर अलाउड, कोणते ॲरियर्स राहिले असतील मागचे तर ते जर पेड केले असतील तर त्याचाही समावेश होतो. जर त्याच्यामध्ये प्रिवियस इयरमध्ये किंवा त्याच्या वर्षा त्या वर्षापूर्वी त्याच्यावर इन्कम टॅक्स चार्ज केला नसेल आणि असे ॲरियर्स असतील तर त्याचाही समावेश प्रिवियस इयरमध्ये करायचा आणि त्याच्यावर टॅक्स चार्ज करायचा. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे इन्कम फ्रॉम सॅलरीज, हे जे आपण वेगवेगळे हेड्स पाहिले ठीक आहे की सॅलरीमध्ये कोणकोणत्या इन्कमचा समावेश होतो. आता सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी, आता प्रिवियस इयर जे आहे ओके त्या प्रिवियस इयरमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलनं सॅलरीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवलं असेल आणि त्याच्या सॅलरीचं टॅक्सेबल सॅलरी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे, म्हणजे किती सॅलरीवर त्याला टॅक्स बसणार आहे ती अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग सॅलरीमध्ये कोणकोणत्या हेडचा समावेश होतो आपण पाहिलं की सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी असते, अलाउन्सेस असतात म्हणजे डिअरनेस अलाउन्स किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, त्यानंतर कमिशन असेल, फीज असतील किंवा परक्विजिट्स फ्रिंज बेनिफिट्स असतील किंवा रिटायरमेंट बेनिफिट्स असतील. या सर्व स्त्रोतांमार्फत उत्पन्न मिळवलं आणि ते मागच्या प्रिवियस इयरमध्ये उत्पन्न मिळवलं असेल तर त्याच्यावर टॅक्स बसतो. आता हे जे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत ओके ते
काही सोर्सेस एक्झम्प्ट असतात, फुल्ली असतील किंवा पार्टली असतील. म्हणजे विशिष्ट लिमिटच्या वर जर ते उत्पन्न गेलं तर त्याच्यावर टॅक्स बसतो. वेगवेगळ्या सोर्सेस असतात. ओके, उदाहरणार्थ उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा परक्विजिट्स असतील. ओके, की त्या ठिकाणी कंपनीनं त्या SEC ला जर राहायला घर दिलं असेल तर त्या घराची रेंट जो आहे तो त्या एम्प्लॉईला द्यावा लागणार नाही आणि त्यामुळं त्याचं ते उत्पन्नच गृहीत धरलं जाईल. ओके, आता एखादा व्यक्ती उत्पन्न का कमवतो, तर त्याला चांगलं जीवन व्यतीत करता यावं किंवा राहायला घर असावं किंवा त्याला वेगवेगळ्या सेवांचा उपभोग घेता यावा. जर कंपनीनं जर घर दिलं नसतं तर त्याला तेवढे पैसे द्यावे लागले असते रेंटचे, बरोबर. मग ते जर घर दिलं असेल राहायला तर त्याच्यावर किती टॅक्स, म्हणजे ते जे परक्विजिट आहे त्याच्यावर किती टॅक्स चार्ज करावा आहे. विशिष्ट लिमिटच्या वर जर गेलं तर त्याच्यावर टॅक्स बसतो. मग त्याच पद्धतीनं आपल्याला या इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडमध्ये जे वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत आहेत, ओके, त्याच्यावर जर एक्झम्प्शन असेल पार्टली किंवा फुल्ली तर ते किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. किती अमाऊंट नक्की टॅक्सेबल आहे ती काढावी लागते. ठीक आहे, तर ती कशी काढायची ते आपण आता इथं पाहायचं आहे. तर आपण पहिल्यांदा घेणार आहे रिटायरमेंट बेनिफिट्स. ठीक आहे, की रिटायरमेंट बेनिफिट जर मिळाले त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या व्यक्तीला तर त्याचा समावेशसुद्धा इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होतो. ओके, ते सुद्धा इन्कमच आहे. मग बेनिफिट्स, जे रिटायरमेंट बेनिफिट्स असतील ते जर मिळाले असतील तर किती अमाऊंटच्या वर गेल्यानंतर ते टॅक्सेबल धरायचे त्याचं कॅल्क्युलेशन करावं, की त्याच्यासंबंधी काही नियम हे घालून दिलेले आहेत. ठीक आहे, तर रिटायरमेंट बेनिफिटमध्ये आपल्याला जे पहिल्यांदा पाहायचं आहे ती आहे लीव सॅलरी. लीव सॅलरी म्हणजे काय, तर एम्प्लॉई काम करत असताना रजा घेतो, बरोबर. त्याला काही रजा अलाउड असतात, म्हणजे वर्षाला मॅक्झिमम 30 रजा अलाउड असतात. जर त्या दिवशी तो गैरहजर असेल, कामावर आला नाही, तरीसुद्धा त्याला अमाऊंट मिळते किंवा त्याला त्या दिवशीचा पगार मिळतो. मग जर त्यानं सुट्टीच घेतली नाही वर्षभरामध्ये आणि त्या 30 सुट्ट्या शिल्लक राहिल्या तर त्या सुट्ट्या तो जमा करून त्याचे पैसे मिळवू शकतो. ठीक आहे, त्यालाच लीव सॅलरी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी जर वर्षभरामध्ये एक जर सुट्टी घेतली नाही आणि मला महिन्याचा पगार जर 20,000 असेल तर मी काय करणार, माझे 30 दिवस सुट्टीचे हे शिल्लक आहेत आणि त्याच्यामुळे मी ते जमा करून 20,000 रुपये घेईन. हे जे 20,000 रुपये मला मिळाले ते आहे लीव सॅलरी. असं जर उत्पन्न मिळालं असेल तर त्याच्यावर किती टॅक्स चार्ज करायचा, तर तो टॅक्स चार्ज करण्याचा नियम आहेत. इथं लिहिलं आहे बघा की ड्युरिंग एम्प्लॉयमेंट, म्हणजे नोकरी करत असताना. ओके, असं जर लीव सॅलरी मिळाली तर त्याच्यावर सर्व टॅक्स बसतो. आता गव्हर्नमेंट जर एम्प्लॉई असेल तर त्याला अशी जी लीव सॅलरी जी मिळते रिटायरमेंट झाल्यानंतर ती फुल्ली एक्झम्प्ट असते, त्याच्यावर कोणताही टॅक्स बसत नाही. आणि जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील तर कॅल्क्युलेशन करावं लागतं. कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल, तर ॲक्च्युअल अमाऊंट जी रिसीव झाली असेल लीव सॅलरीची, किंवा ₹3,00,000, ₹3,00,000 असतील, किंवा 10 महिन्यांची सॅलरी ओके असेल, किंवा लीव बॅलन्स असेल इनटू ॲव्हरेज मंथ सॅलरी. म्हणजे लीव बॅलन्स म्हणजे किती काय आहे, तर किती दिवस शिल्लक आहेत सुट्टीचे गुणिले ॲव्हरेज मंथ सॅलरी, याचं कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे हे जे चार घटक आहेत त्याच्यापैकी जी सगळ्यात छोटी अमाऊंट असेल ओके ती टॅक्सेबल असेल. ओके, तर या पद्धतीनं काय केलं जातं, लीव सॅलरीवर टॅक्स चार्ज केला जातो.
त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे ग्रॅच्युटी. आता ग्रॅच्युटीचा सुद्धा सॅलरीमध्ये समावेश होतो, सॅलरी इन्कममध्ये समावेश होतो. आता ग्रॅच्युटी म्हणजे काय आहे, तर एम्प्लॉई रिटायर होत असताना कंपनीकडून जी त्याला लमसम अमाऊंट मिळते, ओके, त्याला ग्रॅच्युटी असं म्हटलं जातं. आता ग्रॅच्युटी जर मिळाली असेल एखाद्या एम्प्लॉईला, तर त्याच्यावर टॅक्स किती चार्ज केला जातो यासंबंधीचे इन्कम टॅक्स ॲक्टनुसार काही नियम आहेत. ओके, ग्रॅच्युटी मीन्स ए गिफ्ट ऑर प्रेझेंट फॉर सर्व्हिस. ओके, आता गव्हर्नमेंट जर एम्प्लॉई असेल, इथं इथे नियम दिले आहेत बघा, की जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याची जी ग्रॅच्युटी आहे ती फुल्ली एक्झम्प्ट आहे, म्हणजे त्याच्यावर टॅक्स बसत नाही. पण जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर मात्र त्याच्यावर टॅक्स बसतो. आता कसा बसतो, इथे दोन पार्ट दिलेत बघा, कवर्ड अंडर ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 आणि नॉट कवर्ड. म्हणजे जर ती ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 नुसार कवर झाली असेल तर त्याच्यावर त्या अमाऊंटवर किती टॅक्स बसणार, तर तीन आकडे दिलेत, ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड, त्या एम्प्लॉईला जी अमाऊंट रिसिव्ह झाली असेल, किंवा 30 लाख रुपये, किंवा 15 डेज सॅलरी, 15 दिवसाची सॅलरी, लास्ट जी सॅलरी असेल ती 15 दिवसाची सॅलरी गुणिले नंबर ऑफ कम्प्लिटेड इयर्स, ओके, जेवढे त्यानं सेवा दिली असेल त्या कंपनीमध्ये, गुणिले 15 दिवसाची सॅलरी. ही अमाऊंट, या तीन अमाऊंटपैकी जी लिस्ट अमाऊंट असेल किंवा सर्वात लहान अमाऊंट असेल ती टॅक्सेबल अमाऊंट असेल, त्याच्यावर टॅक्स बसणार. आणि जर ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 नुसार जर ग्रॅच्युटी कवर नसेल तर मात्र मग त्याच्यावर कसा टॅक्स बसणार, तर त्याच्यामध्ये सुद्धा तीन हेड्स आहेत बघा, की ॲक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड, त्याला ॲक्च्युअल जेवढी अमाऊंट मिळाली असेल, दुसरा आहे ₹30 लाख, आणि तिसरा आहे हाफ मंथ्स ॲव्हरेज सॅलरी गुणिले नंबर ऑफ कम्प्लिटेड इयर्स. या तिन्ही अमाऊंटपैकी सगळ्यात छोटीशी अमाऊंट असेल, लहान अमाऊंट असेल, त्याच्यावर काय केलं जाईल, टॅक्स चार्ज केला जाईल. ओके, तर हा ग्रॅच्युटीवर या पद्धतीने टॅक्स चार्ज केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे रिटायरमेंट बेनिफिटमध्ये पुढचं आहे पेन्शन. ओके, आता रिटायर झाल्यानंतर काय होतं, तर पेन्शन मिळते, बरोबर. आता पेन्शन दोन प्रकारचे असू शकते, अनकॉम्युटेड पेन्शन आणि कॉम्युटेड पेन्शन. तर अनकॉम्युटेड म्हणजे काय, तर रेग्युलर पेन्शन मिळते, मंथली मिळत असेल त्याला अनकॉम्युटेड पेन्शन असं म्हटलं जातं, ती टॅक्सेबल असते. ओके, जेवढी पेन्शन मिळेल त्याच्यावर टॅक्स चार्ज केला जातो, किंवा त्याची जी अमाऊंट असेल ती टॅक्सेबल सॅलरी या हेडिंगखाली येते. त्यानंतर दुसरे असते अनकॉम्युटेड पेन्शन, म्हणजे लमसम अमाऊंट मिळते रिटायर झाल्यानंतर, तर अशी जर अमाऊंट मिळाली तर जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याला फुल्ली एक्झम्प्ट आहे, त्याच्यावर टॅक्स बसत नाही, आणि जर नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर मात्र त्याच्यावर टॅक्स बसतो, किंवा ती टॅक्सेबल इन्कममध्ये ॲड केली जाते. मग किती अमाऊंट टॅक्स ॲड केली जाते, तर ए आकडा दिला बघा, इफ रिसिव्ज ग्रॅच्युटी, जर त्याला ग्रॅच्युटीचा फायदा मिळत असेल तर 1/3 ऑफ पेन्शन इज एक्झम्प्ट, 1/3 जी पेन्शन आहे ती एक्झम्प्ट केली जाते, आणि 2/3 असेल ती टॅक्सेबल इन्कममध्ये ॲड केली जाईल. त्यानंतर बी आहे, इफ ग्रॅच्युटी बेनिफिट नो ग्रॅच्युटी बेनिफिट्स, जर ग्रॅच्युटीचा बेनिफिट मिळत नसेल तर 1/2 ऑफ पेन्शन इज एक्झम्प्ट, अर्धी पेन्शन ही अमाऊंट जी असेल ती एक्झम्प्ट केली जाते, आणि अर्धी टॅक्सेबलमध्ये ॲड केली जाते. तर या पद्धतीनं पेन्शन जर मिळत असेल तर त्याच्यावर टॅक्स चार्ज, त्याच्यावर किती टॅक्स बसेल, किंवा ते जी अमाऊंट आहे ती टॅक्सेबल इन्कममध्ये किती घेतली जाईल, ते या पद्धतीनं ठरवलं जातं. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये प्रॉव्हिडंट फंड. आता हा सुद्धा रिटायरमेंट बेनिफिट आहे. प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय असतं, तर नोकरी करत असताना एम्प्लॉयर काही अमाऊंट जमा करतो, एम्प्लॉई काही अमाऊंट जमा करतो, आणि एक फंड निर्माण होतो, त्यालाच प्रॉव्हिडंट फंड म्हणतो, जे रिटायरमेंटनंतर
त्या व्यक्तीला किंवा त्या एम्प्लॉईला तो फंड मिळत असतो. आता प्रॉव्हिडंट फंड चार प्रकारचा आहे. पहिला आहे स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे कायद्यानुसार तो फंड निर्माण करावा लागतो. दुसरा आहे रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, ज्याला इन्कम टॅक्स ऑफिसर असेल तो रिकग्नाइज करतो किंवा त्याला मान्यता असेल त्याला म्हटलं जातं रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. तिसरा आहे अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड, ज्याला मान्यता नसते किंवा रिकग्नाइज केलं जात नाही तो अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. आणि चौथा आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, म्हणजे जो नोकरीला असेल किंवा नसेल सामान्य व्यक्तीसुद्धा काय करू शकतो तो फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, जेणेकरून उतार वयात व आपल्याला उत्पन्न मिळावं त्यासाठी तो असतो पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. असे चार प्रॉव्हिडंट फंडचे प्रकार आहेत. आता या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जर एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर जेवढं कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉयरचं असेल ती सर्व अमाऊंट एक्झम्प्ट असेल. कशाच्या बाबतीमध्ये? स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये. पण जर रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असेल आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर किती टॅक्सेबल इन्कममध्ये अमाऊंट ॲड केली जाईल? तर 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट, म्हणजे एकूण सॅलरीच्या 12% अमाऊंट जर एम्प्लॉयरनं कॉन्ट्रीब्यूट केली असेल तर ती एक्झम्प्ट असते. पण 12%च्या वर जर ती अमाऊंट गेली तर त्याच्यावर टॅक्स बसतो. त्यानंतर अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याच्यावरसुद्धा टॅक्स बसत नाही. आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडशी तर एम्प्लॉयरचा संबंध येतच नाही, कारण की जे नोकरीला नसतात ते पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, तिथे एम्प्लॉयर नसतो. त्यानंतर इंटरेस्ट. इंटरेस्ट जर मिळत असेल इन्कम म्हणून प्रॉव्हिडंट फंडवर तर ते त्यावर किती टॅक्स बसतो? तर स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये काहीच बसत नाही. रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडमध्ये 9.5%पर्यंत एक्झम्प्ट असतो, त्याच्यावर जर इंटरेस्ट गेलं तर त्याच्यावर टॅक्स बसतो. आणि अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये सुद्धा एक्झम्प्टेड आहे. त्यानंतर रिसिव्ड ऑन रिटायरमेंट. रिटायरमेंटवर जर अमाऊंट रिसीव झाली तर त्याच्या अमाऊंटवर किती टॅक्स बसेल किंवा ते टॅक्सेबल इन्कममध्ये ॲड होईल का? तर स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट ही टॅक्सेबल इन्कममध्ये येणार नाही, रिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडची सुद्धा येणार नाही. पण अनरिकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीमध्ये एम्प्लॉयरचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन असेल ते मात्र त्याच्या त्या एम्प्लॉईच्या सॅलरीमध्ये ॲड केलं जाईल आणि ते टॅक्सेबल इन्कम म्हणून गृहीत धरलं जाईल. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरसुद्धा ती अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट येत नाही. ओके, तर या पद्धतीनं कोणती अमाऊंट प्रॉव्हिडंट फंडची टॅक्सेबल इन्कममध्ये घ्यायची, ओके, त्याच्यासंबंधीचे हे नियम आहेत. ओके, तर इथंच आपण थांबूया. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया तर इतर जे परक्विजिट्स मिळतात त्या एम्प्लॉईला त्याच्यावर कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि कशा पद्धतीनं टॅक्सेबल इन्कम काढली जाते ते पाहूया. धन्यवाद.